नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटर यशच्या एका नवीन व्हिडिओला। आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आज आपण शिकणार आहे की मागे जेव्हा मी 4K फुल स्क्रीन स्टेटस तुम्हाला बनवण्यास शिकवलं होतं, तेव्हा त्यामध्ये क्रिएटर यशची सुरुवातीला ब्रँडिंग लावली होती। ती काही या प्रकारची दिसायची, तर आता ती ब्रँडिंग कशी बनवायची आपल्या मोबाईल फोनमध्ये ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवलं आहे। पण जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, म्हणजे जसा पण मी कोणता पण व्हिडिओ टाकणार त्याचं नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला सर्वात अगोदर। आणि ते झालं की भावना, ही जी या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल फॉन्ट्स वगैरे यूज केलेला आहे त्याचा आपल्या वेबसाईटवर अपलोड केलेले आहे। वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। जर तुम्हाला तिथून डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम केला तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनला आहे आणि नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। आणि जर तुम्ही अजून मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनला आहे आणि नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर मित्रांनो, इथे आपण जे आहे आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आलेलो आहे। मोबाईल स्क्रीनच्या वरती आल्यानंतर आपल्याला जो आहे पिक्सल लॅब ॲप ओपन करायचा आहे। पिक्सल लॅब ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनवरती मिळून जाईल किंवा तुम्ही प्ले स्टोरवरून सुद्धा डाउनलोड करू शकता। ते झालं की भावानं तुम्हाला काही या प्रकारचा इंटरफेस येणार आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला या फोटोचा रेशो चेंज करायचा आहे। रेशो चेंज करण्यासाठी वरती जे 3 डॉट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आणि ते झालं की तिथे इमेज साईजचं ऑप्शन येते। इमेज साईजचं ऑप्शनमध्ये इथे पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला 10:80 हे टाईप करून घ्यायचं आहे। तर मी इथे 10:80 हे जे आहे ते टाईप करून घेतलेलं आहे। मग ते दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला 23:40 हा रेशो जो आहे तो टाईप करून घ्यायचा आहे। तर मी इथे तो टाईप करून घेतो। तर आपला रेशो एकदा वाटल्यास तुम्ही इथं स्क्रीनशॉट घेऊन ठेवा। 10:80 आणि 23:40 हा आपला मेन रेशो जो आहे तो घ्यायचा आहे। ते झालं की आपल्याला ओकेच्या बटनवरती क्लिक करायचं आहे। ओकेच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सध्या पुरता जो आहे तो बॅकग्राऊंड जो आहे तो ब्लॅक ठेवायचा आहे। बॅकग्राऊंड ब्लॅक ठेवण्यासाठी तुम्हाला बघा खाली हे खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत। त्याच्यात जो चौथ्या नंबरचा ऑप्शन आहे याच्यावर 2 बॉक्स बनलेले आहे, त्यावरती दाबायचं आहे। नंतर कलरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे। कलरच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथून ब्लॅक कलर जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। ते झालं की भावना, आता आपल्याला जे आहे आपले फॉन्ट या पिक्सल लॅबमध्ये ऍड करायचे आहे। फॉन्टची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या मटेरियल्सवर मिळून जाईल। ते झालं की त्याला एक पासवर्ड आहे झिप फाईल, ते अनझिप करा लागेल तुम्हाला। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला पासवर्ड समजेल। ते झालं की भावना, तुम्हाला काय करायचं आहे, वरती हे जे पेन्सिलचं ऑप्शन दिसत आहे त्या पेन्सिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला पेन्सिलचं ऑप्शन नसेल आलं तर हे जे न्यू टेक्स्ट लिहिलेलं आहे त्यावरती सिलेक्ट करायचं आहे। ते झालं की पेन्सिलच्या ऑप्शनवर दाबून परत एकदा पेन्सिलच्या ऑप्शनवर दाबायचं आहे आणि जो तुमचा इथे टेक्स्ट आहे तो टाईप करायचा आहे। पण टेक्स्ट टाईप करताना एक गोष्ट मित्रांनो, तुम्हाला जो पहिलं अक्षर आहे ते कॅपिटल ठेवायचं आहे, बाकी सगळे अक्षर स्मॉल ठेवायचे आहे। तर मी इथे पहिलं अक्षर कॅपिटल ठेवतो क्रिएटर, आणि जे यशचं आहे ते पण मी पहिलं अक्षर जे आहे ते कॅपिटल ठेवतो। ते इथे तुम्हाला आपल्या चॅनलचं नाव आहे ते टाईप करून घ्यायचं आहे। ते झालं की तुम्हाला ओके वरती सिलेक्ट करायचं आहे। ओके वर सिलेक्ट केल्यानंतर खाली बघा, तुम्हाला जे भरपूर ऑप्शन आहे त्यामध्ये दुसरं ऑप्शन एचं असेल, ए वरती तुम्हाला दाबायचं आहे, समोर जायचं आहे आणि तुम्हाला इथे फॉन्ट्सचं ऑप्शन दिसेल। फॉन्ट्सचं ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला इथे माय फॉन्ट्समध्ये जायचं आहे। माय फॉन्ट्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे बघा रिसेंट जे लिहिलेलं आहे त्याच्या खाली 2 ऑप्शन दिसत असेल तर आपल्याला दुसऱ्या नंबरचा ऑप्शन इथे सिलेक्ट करायचा आहे। दुसऱ्या नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर जो मी तुम्हाला झिप फाईल लिहिलेली आहे त्या झिप फाईलला अनझिप करायचा आहे, पासवर्ड व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल। ते झालं की बघा क्रिएटर या सिग्नेचर लोगो या नावाचा तुम्हाला एक जो आहे तो फोल्डर मिळून जाईल। तर त्या फोल्डरमध्ये तुम्हाला एक हेलियम TTF या नावाचा जो आहे तो फॉन्ट मिळून जाईल। ते झालं की तुम्हाला खाली ऍड डायरेक्टरीवर क्लिक करायचं आहे। तर हा फॉन्ट तुमचा ऍड झालेला आहे, तर तुम्हाला जो हेलियम हा जो फॉन्ट दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ते झालं की ओके वरती सिलेक्ट करायचं आहे। आता ते झालं की बघा इथे हे असं लांब करून घ्यायचं आहे तुम्हाला आणि आपल्या जो साईज आहे ते या कोपऱ्यावरून स्मॉल करून घ्यायची आहे। ते झालं की इथून तुम्हाला हा फॉन्ट असा आडवा करायचा आहे आणि आता तुम्हाला केवढा मोठा पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही इथे आपला जो फॉन्ट आहे तो सिलेक्ट करू शकता। ते झालं की भावना, आपल्याला हा फॉन्ट थोडा असा मधात सेंटर सारखा घ्यायचा आहे आणि याला आपण जो आहे बोल्ड इफेक्ट एकदा देऊन बघूया की हा फॉन्ट कसा दिसते। त्यासाठी तुम्हाला स्टाईलमध्ये जायचं आहे आणि बीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे।
तर मित्रांनो इथे बोल्डसा आहे जे चांगला दिसून राहिला, तर आपण तोच सिलेक्ट करू इथे. आता ते झालं की आपल्याला इन्स्टा युट्यूबचे जे आपले लोगो असतात, इन्स्टा युट्यूबचे आणि टेलिग्रामचे, ते आपल्याला इथे द्यायचे आहे. ते पण तुम्हाला झिप फाईलमध्ये मिळून जाईल. पासवर्ड त्याला दिलेला आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला पासवर्ड दिसेल. त्याच्यासाठी ॲड करायसाठी प्लसच्या ऑप्शनवरती जायचं आहे. फ्रॉम गॅलरी हा ऑप्शन तुम्हाला दिसून जाईल. फ्रॉम गॅलरी हा ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला जो आपला गॅलरी आहे ती इथे ओपन होऊन जाणार आहे. तर बघा इथे माझ्या रिसेंट इमेजेसमध्येच दिसून राहिले. तर तुम्हाला तुम्ही इथे कोणत्या फोल्डरमध्ये सिलेक्ट केलेलं आहे ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे. तर आपण आपले इथे जे लोगो आहे ते पटापट ॲड करूया. तर मी इथे माझा इंस्टाग्रामचा जो लोगो आहे तो ॲड करून घेतलेला आहे. इंस्टाग्रामचा लोगो ओकेवर सिलेक्ट करायचा आहे. साईज थोडी लहान करून घ्यायची आहे. साईज थोडी लहान करून घ्यायच्यावर असा रोटेट याला करायचा आहे आणि इथे आपल्याला असा बरोबर लावून द्यायचा आहे. आणि सेम आपल्याला आता जे आहे तेच टेलिग्रामच्या लोगो सोबत आणि इंस्टा युट्यूबच्या लोगो सोबत करायचं आहे. तर आपण सेम टू सेम इथे पटपट करून घेऊया. तर मित्रांनो मी इथे जे आहे लोगो आपले फास्टली ऍड करून घेतो. तर मित्रांनो मी इथे जे आहे ते आपल्या इंस्टाग्राम युट्यूब आणि टेलिग्रामचा लोगो जो आहे तो ऍड करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती जायचं आहे, टेक्स्ट मध्ये जायचं आहे आणि पेन्सिलने एक आपल्याला एक टेक्स्ट टाईप करायचा आहे. आपण इथे इंस्टाग्राम हे लिहून घेऊया. इंस्टाग्राम लिहिल्यानंतर ओके करायचं आहे आणि आपल्याला परत फॉन्टच्या ऑप्शनला जायचं आहे. फॉन्टच्या ऑप्शन मध्ये गेल्यानंतर इथे पहिले जे पिक्सल ॲप करून डिफॉल्ट आपल्याला फॉन्ट भेटतात त्यामध्ये तुम्हाला खाली जा असाल तेव्हा तुम्हाला एक फॉन्ट दिसेल ग्रँड हॉटेल रेगुलर नावाने. तो फॉन्टला सिलेक्ट करायचा आहे आणि ओके वरती सिलेक्ट करायचा आहे. आता हा फॉन्ट बरोबर हा जो टेक्स्ट आहे तो तुम्हाला बरोबर इंस्टाग्रामच्या समोर लावून द्यायचा आहे. तर बरोबर हा फॉन्ट इंस्टाग्राम समोर लावलेला आहे मी. आता सेम टू सेम युट्यूबसाठी पण तुम्हाला असंच करायचं आहे. इथे जे आहे आपलं जे नाव आहे युट्यूब चॅनलचं ते टाईप करायचं आहे आणि टाईप केल्यानंतर तुम्हाला युट्यूबच्या समोर जे आहे ते ऍड करून घ्यायचं आहे. युट्यूबच्या समोर ऍड कर आणि तोच आपला जो फॉन्ट आहे तो ग्रँड हॉटेल रेगुलर हा द्यायचा आहे फॉन्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन. तर इथून मी पत्रपट जे आहे ते टेलिग्रामचं पण ऍड करून घेतो. आता ते झालं की भावना तुम्हाला काय करायचं आहे, वरती जे तीन डॉट दिसत आहे त्याच्या खाली दो जे लेयरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जेवढे पण आपला जो क्रिएटर यश हा जो मेन लोगो आहे त्याला सोडून सगळ्याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता सिलेक्ट करायसाठी बघा खाली तुम्हाला ऑप्शन दिसत असेल एक टिक मार्क्स आणि एक कॅन्सलचं, त्यावरती क्लिक करायचं आहे. आपले जे तिन्ही लोगो आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि इंस्टाग्राम क्रिएटर यश हे जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. पण जे आपलं मेन मोठं नाव आहे चॅनलचं क्रिएटर यश त्याला सिलेक्ट नाही करायचं आहे. ते झालं की खाली तीन नंबरचं मर्जचं ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्हाला ओके वरती क्लिक करायचं आहे. ते झालं की भावना आता बघा हे जे आहे तीन आपण एकच झालेले आहे, एकच लेअर झालेली आहे आणि जे आपल्या चॅनलचं नाव आहे ते आपल्याला थोडं मोठं करून घ्यायचं आहे. चॅनलचं नाव मोठं केल्यानंतर आणि हे जे आपलं नाव आहे याला थोडं छोटं करायचं आहे आणि थोडं आपल्याला असं सेंटर जे तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करून घेऊ शकतात. आता इथे मेन गोष्ट येते की आपल्याला हा PNG मध्ये कन्वर्ट करायचा आहे. PNG मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला खाली जो चौथा नंबरचा ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि आता ट्रान्सपेरंटचं ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ते झालं की आता आपल्याला हा जो फोटो आहे तो HD मध्ये सेव्ह करायचा आहे. HD मध्ये सेव्ह करायसाठी वरती तुम्हाला सेव्हचं ऑप्शन दिसत असेल ते झालं की खाली मग सेव्ह ॲज इमेज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि बघा इथे डायमेन्शन्स जे आहे ते कस्टमवरती सिलेक्ट आहे तर तुम्हाला जे आहे ते अल्ट्रावर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मग ते झालं की सेव्ह टू गॅलरी हा ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल. सेव्ह टू गॅलरी सिलेक्ट केल्यानंतर आपण मी तुम्हाला आता जो आहे गॅलरीमध्ये जाऊन दाखवून देतो की आपला जो हा फोटो आहे तो HD मध्ये आहे, तो सेव्ह झालेला आहे. तर भावना तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये आपला जो हा फोटो आहे तो सेव्ह झालेला आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल पण जर अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. म्हणजे जसा पण मी कोणता पण व्हिडिओ टाकणार त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सर्वात अगोदर. तर मित्रांनो भेटू एका पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.